उष्णेला आलेल्या पुरामुळे अवघं जीर्ण जलमय झालेल्या सांगलीकरांना मदतीची गरज होती. ते जगणं असं झालंय की मदतीची हाक देण्याचे त्राण कुणात राहिले नाहीत. पाण्याशी संघर्ष करण्यातच सांगलीकरांचा दिवस अन रात्र जातोय. सर्वत्र दिसणाऱ्या आणि अथांग पसरलेल्या पाण्यानं भयभीत झालेल्या महिला मुलं आणि रुग्णशय्येवर पडलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं तर मोठं आव्हानच होतं. संकटात सापडलेल्यांच्या मदतीला आपला हात पुढे करणं हा तर सोलापूरकरांचा धर्म आहे आणि हा धर्म सोलापूर जिल्ह्यातील युवकांनी विशेषतः मच्छीमारांनी मोठ्या निष्ठेनं पाळला आणि सांगलीकरांचं जीवन सुसह्य करण्यात स्वतः तन मन धन अर्पण केलं. सततच्या पावसामुळे सांगलीला कृष्णा आणि कोयनेच्या पाण्यानं वेढा दिलाय. चौक आणि गल्ली तर सोडाच, अगदी छोट्या बोळातही पाणी शिरलं, घरात पाणी गेलंय. या पुरात जीवन सुरक्षित करणं हाच सध्या सांगलीकरांचा ध्यास आहे. या स्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर तसेच जिल्हा प्रशासनानं आवाहन केलंय आणि या आवाहनाला करमाळा तालुक्यातील मच्छीमारीचा व्यवसाय करणारे युवक स्वतःच्या होड्या घेऊन सज्ज झाले. करमाळा तालुक्यातील चिकलठाण, केतूर, टाकळी, कंदर, कोंढारवाडी, रामवाडी भागातील मच्छीमारांनी आपल्या होड्या ट्रकमध्ये भरल्या आणि थेट सांगली गाठली आहे. 21 जणांचं हे पथक आज सकाळपासून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी होड्यांसह पाण्यात उतरले. सांगलीचे उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला हे पूर्वी करमाळ्याचे मुख्याधिकारी होते. त्यांनी या पथकाला कुठल्या भागात कुणाला कुठं सुरक्षित हलवायचं याचं मार्गदर्शन केलं. पूरग्रस्त मुलं, महिला आणि आजारी व्यक्तींना प्राधान्य देत त्यांना सुरक्षित स्थळी हलवले. जोपर्यंत प्रत्येक सांगलीकर सुरक्षित होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही असं या मच्छीमारांनी निर्धार व्यक्त केलाय. सोलापूर जिल्ह्यातून गेलेल्या पथकानं अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं काम सुरू केलंय. आज पहाटे सांगलीत पोहोचल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या भागातून पूरस्थितीचं निरीक्षण केलं. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी कुठं गरज आहे त्या भागाचा प्राधान्यक्रम ठरवला आणि मोहीम सुरू केली. सकाळपासून 114 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं या पथकांनी सांगितलंय. राहुल Thank you.